झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. कामतमध्ये रात्रीच्या सुमारास मेंढवाड्यावर लांडग्याचा हल्ला. एका मोठ्या मेंढीसह 20 मेंढरे लांडग्याने फस्त केली. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत केले पंचनामे. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी आटपाडी तालुक्यात कामत या गावी कोल्हापूर परिसरातील मेंढपाळ भटकंती करत वास्तव्यास आले होते. काल रात्रीच्या सुमारास त्यांचा तळ अप्पारामू सरक यांच्या शेतामध्ये असताना पहाटे 5 सुमारास 5 ते 6 लांडग्यांनी मेंढ्यांच्या तंबूवर हल्ला चढवला. या ठिकाणी 35 मेंढरे होती. मेंढपाळ अजित भानुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तंबूत सकाळी 10 मेंढरे शिल्लक होती. बाकीच्या 9 मेंढ्यांचे मुळते निदर्शनास आले तर 16 लांडग्यांनी खाऊन फस्त केले होते. ही माहिती मेंढपाळ अजित भानुसे यांनी मेंढपाळ पुत्र अर्मीला कळवली असता मेंढपाळ पुत्र अर्मीचे सहसंयोजक अंकुश मुढे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वनपाल श्री बाल्टे यांच्याशी बातचीत करून घटनास्थळी पोहोचण्याचे आवाहन केले. वनपाल बाल्टे यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाढवे यांनी शवविच्छेदन केले. मृत मेंढ्यांचा मोबदला तात्काळ द्यावा अशी विनंती मेंढपाळ नेते अंकुश मुढे यांनी केली. बाल्टे आणि मेंढपाळाच्या मृत मेंढ्यांचा मोबदला दिला जाईल अशी ग्वाही मेंढपाळांना दिली. मेंढपाळांच्या प्रचंड अस्वस्थ पाहायला मिळाला. सगळीकडे शेतकरी मेंढपाळ हळहळ व्यक्त करत होते. या प्रसंगी मेंढपाळ पुत्र अर्मीचे आटपाडी तालुका संयोजक 3 मेंढपाळ पुत्र चंद्रकांत हुलगे सर मेंढपाळ शेतकरी आदी उपस्थित होते. आमच्या रानात रात्री 10-15 दांडगी येऊन ईशाबू कुखरी मारली. 10 जागेवर पडले ते मोठे मेंढरवाले कुठले ते कोल्हापूरची मेंढर आहे ती. रात्री आमच्यात बसली होती. आम्ही मत जटलो बोल दांडगी ऐकली नाही रात्री रे. किती साधारणतः मारलेत? मारलेत 20 मारलेत. 10 जागेवर पडले ते 10 नेले ते पळवूनच. तुम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना वगैरे कळवले का त्यांच्या वतीनं? कळवले की. आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व IBS आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली.